इस्लामपूर येथे वीज बिलांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रातील जनता गत वर्षी अतिवृष्टी व महापुरामुळे आर्थिक अडचणीत असताना चालू वर्षी कोरोनाच्या विळख्यात सापडली. त्यात लॉकडाऊनमुळे संपूर्ण उद्योग व शेती व्यवसाय अडचणीत असल्यामुळे सर्व जनता आर्थिक संकटात आली आहे. अशा परिस्थितीत लॉकडाऊन कालावधीत घरगुती व कृषी पंपाचे वीज बिल माफ करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. ते आश्वासन अद्याप पूर्ण केलेले नाही. त्यातच अधिवेशनाच्या कालावधीत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोणाचेही वीज कनेक्शन थकबाकीसाठी तोडले जाणार नाही असे जाहीर केले. तथापि अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ऊर्जा मंत्री यांनी सर्वांनी वीज बिल भरले पाहिजे, अन्यथा वीज कनेक्शन तोडण्याचा आदेशच दिला. त्यामुळे वीज कंपनीचे अधिकारी व कर्मचारी यांनी गोरगरीब जनतेचे सावकारी पद्धतीने वीज कनेक्शन तोडण्याचा सपाटा लावला आहे. वीज बिल माफीसाठी महाराष्ट्र सरकारने जनतेची दिशाभूल व फसवणूक केली आहे व वीज कंपनीच्या हुकुमशाही वर्तनासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ऊर्जामंत्री व वीज कंपनीचा निषेध करण्यासाठी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून आज इस्लामपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट एस यू संदे यांचे नेतृत्वाखाली वाळवा, शिराळा, पलूस व कडेगाव तालुक्याच्या वतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यावेळी जिल्हाध्यक्ष सूर्यकांत तथा पोपटमोरे, राज्य कार्यकारिणी सदस्य आप्पासाहेब पाटील, युवा अध्यक्ष भागवत जाधव, तालुकाध्यक्ष जगन्नाथ भोसले, प्रभाकर पाटील, बाळासाहेब जाधव, उपाध्यक्ष रमेश पाटील, प्रताप पाटील, तानाजी साठे, संतोष शेळके, अनिल कर्णे, विक्रांत कुबुरे, उदय गायकवाड, शहाजी पाटील, कॉम्रेड दिग्विजय पाटील सह संघटनेचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते.